मोठी बातमी समोर येते. संजय राऊतांच्या संपत्तीवर ईडीची टाच. ईडीने संजय राऊत यांच्या 8 जागा जप्त केल्या. संजय राऊतांची अलिबाग मधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीची कारवाई. संजय राऊतांच्या संपत्तीवरती ईडीची टाच. ईडीने संजय राऊत यांच्या 8 जागा जप्त केल्या. संजय राऊतांची अलिबाग मधील संपत्ती ही जप्त करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवरती ईडीनं कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 8 जागा जप्त करण्यात आल्यात. अलिबाग मधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊतांची अलिबाग मधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीची मोठी कारवाई. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर यांच्या संपत्तीवर ईडीची टाच. ईडीकडून मोठी कारवाई करण्यात येते. त्यांची अलिबाग मधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या कारवाईने आता सर्वत्र खळबळ माजली आहे. आताची ही सर्वात मोठी बातमी पाहतोय. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या अलिबाग मधील संपत्ती जप्त करण्यात आली. 8 जागा ईडीकडून जप्त करण्यात आल्या. ईडीची मोठी कारवाई. संजय राऊतांच्या संपत्तीवर ईडीनं कारवाई केली आहे. संजय राऊत यांच्या 8 जागा ईडीनं जप्त केल्या. पत्राचाळ प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या संपत्तीवरती ईडीकडून कारवाई करण्यात येते. आतापर्यंत 8 जागा या ईडीनं जप्त केल्या. सोमय्या यांनी याबाबतची या संपत्तीबाबतची माहिती ही उघड केली होती. त्यानंतर ईडीकडून कारवाई करण्यात येते. ईडीकडून संजय राऊत यांच्या 8 जागा जप्त करण्यात आल्या. संजय राऊतांची अलिबाग आणि मुंबईमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणी ही कारवाई करण्यात येते. ईडीची मोठी कारवाई. संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीनं संजय राऊत यांच्या 8 जागा या जप्त केल्या. संजय राऊतांची अलिबाग आणि मुंबईमधील संपत्ती जप्त करण्यात आली. पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात येते. या कारवाईमुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. संजय राऊतांची अलिबाग आणि मुंबईमधील संपत्ती जप्त करण्यात आली. पत्राचाळ प्रकरणी कारवाई करण्यात आली. संजय राऊतांच्या संपत्तीवर ईडीची टाच. ईडीनं संजय राऊत यांच्या 8 जागा जप्त केल्या. ईडीच्या कारवाईनं आता सर्वत्र खळबळ माजली आहे. राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय. संजय राऊतांची अलिबाग आणि मुंबईमधील संपत्ती जप्त. ईडीची मोठी कारवाई. मुंबई आणि अलिबाग मधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणी कारवाई करण्यात येते. संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 8 जागा या जप्त करण्यात आल्या. पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून ही मोठी कारवाई करण्यात येते. ईडीची मोठी कारवाई. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीची टाच. ईडीनं संजय राऊत यांच्या 8 जागा जप्त केल्या.
या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत. सचिन, काय अधिकची माहिती? गेल्या 2 महिन्यापूर्वी ईडीनी रायगड जिल्ह्यामध्ये छापे टाकले होते. छापे म्हणता येणार नाहीत, पण चौकशी सुरू केली होती. याच्यामधनं अलिबाग मधलं किहीम आहे आणि आगरसुरा गाव आहे, या दोन गावांमध्ये या चौकशा करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर या ठिकाणची पूर्ण माहिती. सचिन, तुम्ही आमच्या सोबत जोडलेलेच राहा. ही मोठी कारवाई आपण पाहतोय, ईडीची मोठी कारवाई. संजय राऊत यांच्या 8 जागा जप्त करण्यात आल्या आहेत.